आपण पाहत आहोत इयत्ता पहिली साठी दीपावली अभ्यास। यापूर्वीच्या व्हिडिओ मध्ये आपण पाचव्या दिवशीचा अभ्यास पूर्ण केला। आज आपण दिवाळीच्या सुट्टीतला सहाव्या दिवशीचा अभ्यास पाहणार आहोत। आधी भाषा विषयाचा अभ्यास पाहू। खालील चित्र पाहून शब्दांचा फेर तयार करा। इथे तुम्हाला चित्रात दिसतंय सरबत, स पासून तयार झालं सरबत। नंतर चित्रात दिसतोय तवा, इथे तयार झाला तवा। नंतर पुढे चित्रात आहे वानर, वानर। नंतर आहे रबर, इकडे आहे अननस। या चित्रात आहे जहाज आणि नंतर आहे चित्रामध्ये टरबूज। तर अशा प्रकारे शब्दांचा फेर पूर्ण झाला। नंतर खालील चित्र पाहून शब्द बनव। आता इथे चित्र बरेच चित्र आपल्याला दिसत आहे, काठी, पणती, पोहरा, ओकिळा, काकडी आणि मध्ये आपल्याला वेलांटी, एक काना, एक मात्रा, दोन मात्रे दिसत आहेत। तर हे शब्द आपल्याला शोधायचे आहेत। जसं की चित्रात पणती आहे, या पणतीमध्ये तल आहे दुसरी वेलांटी। नंतर आहे भोवरा, भोवरामध्ये भला, एक काना, एक मात्रा आहे। पुढे चित्रात आहे कोकिळा, कोकिळ्यामध्ये कला सुद्धा एक काना, एक मात्रा आहे। पुढे आहे काकडी, काकडीमध्ये डल आहे दुसरी वेलांटी। आणि नंतर आहे काठी, ठल आहे दुसरी वेलांटी। हा झाला आपला सहाव्या दिवशीचा भाषा विषयाचा अभ्यास पूर्ण। आता आपण पाहूया सहाव्या दिवशीचा गणिताचा अभ्यास। खालील चौकटीतील चित्रे मोजा, त्या खालील संख्या लिहा व बेरीज करा। पहिल्या चित्रात आपल्याला दोन बॉक्स दिसत आहेत, त्यामध्ये एक बॉक्स मिळवला, एकूण मिळाले तीन बॉक्स। नंतर आहे चित्रामध्ये चार ऑरेंजेस, त्यामध्ये एक ऑरेंज मिळवला, तयार झाले चार आणि पाच ऑरेंज। इथं आहे चार बॉल, त्यामध्ये दोन बॉल मिळवले, एकूण झाले सहा बॉल। पुढे आहेत कप, दोन आहेत, त्यामध्ये तीन कप मिळवले, एकूण झाले पाच कप। इथं चित्रात आपल्याला कैऱ्या दिसत आहेत तीन, त्यामध्ये दोन कैऱ्या मिळवल्या, एकूण झाल्या पाच कैऱ्या। नंतर गोल दिसत आहेत पाच, त्यामध्ये तीन गोल मिळवले, एकूण झाले आठ गोल। खालील चौकटीतील उदाहरणे सोडव। एक अधिक एक, तर बेरीज आपल्याला करायची आहे, म्हणजे मिळवायचे आहेत। फिंगर काउंटिंग करा किंवा रेषा ओढून बेरीज केली तरी चालेल। तर हे एक आणि हे एक, एक आणि हे एक झाले एक आणि दोन। तसंच दोन अधिक एक तीन, तीन अधिक एक चार, चार अधिक एक पाच, एक अधिक तीन, एक अधिक दोन तीन, दोन अधिक दोन चार, तीन अधिक दोन पाच, चार अधिक दोन सहा, एक अधिक तीन चार, सहा अधिक दोन, सहा अधिक सॉरी दोन अधिक सहा आठ, तीन अधिक सात दहा, चार अधिक पाच नऊ, एक अधिक सात आठ, दोन अधिक दोन चार, तीन अधिक शून्य तीन, चार अधिक पाच नऊ, तीन चार, तीन अधिक पाच आठ, आठ अधिक एक नऊ, चार अधिक तीन सात। एक मध्ये तीन मिळवल्यावर चार मिळतात, तसेच चार मध्ये चार मिळवल्यावर आठ मिळतात। एक मध्ये तीन मिळवल्यावर चार, तसेच दोन अधिक सात मध्ये दोन अधिक सात मिळवल्यावर नऊ मिळतात। हा झाला आपल्या सहाव्या दिवशीचा गणिताचा अभ्यास पूर्ण। आता आपण आपल्या सहाव्या दिवशीचा इंग्रजीचा अभ्यास पाहूया। लुक ॲट द पिक्चर्स अँड टेल, चित्र पहा आणि नावे सांगा। पहिल्या चित्रात दिसतोय कुकर, नंतर आहे पेन आणि पेन्सिल, फ्रीज, पर्स, टॅब, ब्रश, टेबल आणि कप। मॅच द रायमिंग पिक्चर्स, सारखे यमक असणारे चित्र जोडा, जसं क्लॅप टॅप, बॉल डॉल, केबल टेबल, फ्रॉग डॉग, बॅट कॅट। ड्रॉ अँड कलर द पिक्चर, चित्र काढ आणि रंग भरा। मला इथं टेडी बेअर दिसते, हे चित्र काढायचं आहे आणि आकर्षक रंगवायचं आहे। हा झाला आपल्या दिवाळी सुट्टीतला सहाव्या दिवशीचा भाषा, गणित आणि इंग्रजी विषयाचा अभ्यास पूर्ण। पुन्हा भेटूया आपण पहिलीच्या सातव्या दिवशीच्या अभ्यासासोबत।